नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. सुरुवातीला पाहूयात काही ठळक घडामोडी. भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या प्रकरणी संभाजी भिडेंच्या अटकेसाठी संविधान परिवाराचा आंदोलनाचा इशारा. तर भिडे यांच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानचे 28 मार्चला राज्यव्यापी आंदोलन. आरटीओच्या प्रस्तावित ब्रेक टेस्टिंग ट्रॅकला नेरूळवासियांचा कडाडून विरोध. नगरसेवक रवींद्र इतापेंच्या नेतृत्वाखाली रहिवाशांचं मूक आंदोलन. अंधेरीमध्ये संत रोहिदास जयंती महोत्सव 2018 संपन्न. महोत्सवात समाज विभूतींचा सत्कार. मुंबईसह राज्यभर श्री रामनवमी उत्सव साजरा. टॉम्बे कोळीवाड्यातही श्री रामाचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा. आणि गोवंडी गावदेवी मातेच्या वार्षिक उत्सवाला लोटला भक्तांचा सागर. आईच्या पालखी सोहळ्यास दूरवरचे भक्तगण सहभागी. भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या प्रकरणी एकीकडे संविधान परिवाराने संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली, तर दुसरीकडे भिडे यांच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेनं या प्रकरणात भिडे यांच्या समर्थनार्थ मुक्ततेसाठी लढा उभारलाय. येत्या 28 मार्चला शिवप्रतिष्ठानच्या वतीनं मुंबईसह राज्यभर भिडे यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढले जाणार आहेत. भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या प्रकरणी संभाजी भिडे यांना जबाबदार धरण्यात आले. मिलिंद एकबोटे यांच्यानंतर संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली जाते. मात्र या प्रकरणात भिडे गुरुजी पूर्णपणे निर्दोष असून त्यांना जाणून बुजून यामध्ये अडकवले जात असल्याचा आरोप भिडे गुरुजींच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुंबई विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. भिडे यांच्या अटकेसाठी सर्वत्र प्रयत्न होत आहेत, मात्र आम्ही त्यांना अटक होऊ देणार नाही असा पवित्रा संघटनेने घेतला आहे. सरकारने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून खऱ्या दोषींवरती कारवाई करावी. त्याचप्रमाणे भिडे गुरुजी यांना सन्मानपूर्वक या प्रकरणातून मुक्त करावे या मागणीकरिता 28 मार्चला राज्यव्यापी आंदोलन छेडणार असल्याची माहितीही या पदाधिकाऱ्यांनी दिली. या अनुषंगानं मुंबईतही विशाल मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. गुरुजींचा समर्थक आहे. आजचं जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती 28 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही गुरुजींच्या समर्थनार्थ मोर्चे काढत आहोत. तसाच मोर्चा मुंबईमध्येही निघणार आहे आणि यामध्ये ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर, कल्याण, डोंबिवली या संपूर्ण भागातले धारकरी आम्ही सहभागी होणार आहोत. त्यामध्ये मोर्चाच्या मागण्या असतील की गुरुजींना आमचा न्याय मिळावा आणि ज्या खोट्या केसेस दाखल केलेल्या आहेत व त्या खोट्याच आहेत त्या मागे घेण्यात याव्यात आणि सन्मानपूर्वक त्यांची यातून मुक्तता करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही लोकशाही पद्धतीने न्याय मागण्यासाठी हा मोर्चा काढत आहोत आणि त्याच्यासाठी आजची प्रेस कॉन्फरन्स आहे. याच्यामध्ये ज्यांचं या धर्मावरती देशावरती प्रेम आहे अशा संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना सहभागी होणार आहेत आणि आमचा अंदाज आहे की 5 ते 10 हजार लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील. कॅमेरामॅन हरी बोईडसह कीर्ती पवार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.